जय सद्गुरु। जयश्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चीक म्हणजे खरवस। त्यासाठी लागणार साहित्य चीक, दूध, वेलची पावडर, साखर। सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये आता आपण दूध घेऊया। मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हा एक बाउल साखर घालूया। तुम्हाला साखर कसं किती गोड हवाय त्याच्यानुसार साखर घालायची। आणि ही साखर याच्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची। आपल्याला सतत असं ढवळत राहायचंय म्हणजे ती साखर आपली लवकर विरघळेल। आपण हे दूध घेतलेलं नाही, ह्या दुधाला तापवायचं नाही, असंच कच्चं दूध घ्यायचंय आपल्याला। आता आपली ही साखर पूर्ण विरघळलेली आहे। चीक गुळाचा सुद्धा करतात, तुम्हाला जर गुळ आवडत असेल तर गुळ सुद्धा घालून करू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपण हा एक बाउल चीक घालूया। आपला हा चीक गाईचा होता। म्हशीचा चीक पांढरा शुभ्र दिसतो, गाईचा चीक जरा पिवळसर दिसतो। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालूया। एक चमचा आहे ती वेलची पावडर। आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये हे चिकाचं भांडं मांडायचं असं, त्याच्यावर असं झाकण ठेवायचं, वरून एक झाकण ठेवायचं। आणि ह्याला साधारण अर्धा तास शिजायला लागेल। आता अर्धा तास झालाय, आपला चीक शिजलाय का आपण पाहूया। हे बघा छान शिजलाय आपला चीक। आता आपण गॅस बंद करूया। आता ह्याला थंड होऊन द्यायचा, नंतर काढून घ्यायचा आपण। आता आपला हा चीक थंड झालेला आहे। आपण आता याचे वड्या काढून घेऊया। हे बघा आता आपल्या ह्या वड्या किती छान निघालेत चिकाच्या, एकदम सुंदर वड्या निघालेत। तयार आहेत आपले ह्या चिकाच्या वड्या। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा।